आताची मोठी बातमी ती म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टने व्यापारी आणि कामगारांना नोटीस बजावलेली आहे. पोर्ट ट्रस्टच्या जमिनींवर स्थायिक दुकानदार तसेच रहिवासी यांचा मेळावा ईस्टर्न मुंबई लँड असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. मुंबई पोर्ट ट्रस्टने बजावलेल्या नोटीसच्या निषेधार्थ रे रोडवरील मूड बंदर दारूखाना येथील बॉम्बे मरीन इंजिनिअरिंग कामगारांच्या जागेवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेला हजारोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते. मुंबई बंदर प्राधिकरणाने यावेळी दिलेला डिमांड नोटीसचा निषेध केला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुंबई पोर्ट ट्रस्टने आपल्या जमिनीच्या भाड्यात 2,800 ते 3,000% इतकी मोठी वाढ केली आहे, ज्यामध्ये ट्रस्टने व्यापाऱ्यांना माल वाहतूक वसूल करण्यासाठी नोटीस दिली. पोर्ट ट्रस्टच्या जमिनींवर स्थायिक दुकानदार तसेच रहिवासी यांचा मेळावा ईस्टर्न मुंबई लँड असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. मुंबई पोर्ट ट्रस्टने बजावलेल्या नोटीसच्या निषेधार्थ रे रोडवरील मूड बंदर दारूखाना येथील बॉम्बे मरीन इंजिनिअरिंग कामगारांच्या जागेवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेला हजारोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते. मुंबई बंदर प्राधिकरणाने यावेळी दिलेल्या डिमांड नोटीसचा निषेध केला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुंबई पोर्ट ट्रस्टने आपल्या जमिनीच्या भाड्यात 2,800 ते 3,000% इतकी मोठी वाढ केली आहे, ज्यामध्ये ट्रस्टने व्यापाऱ्यांना माल वाहतूक वसूल करण्यासाठी नोटीस दिली. ट्रस्टच्या जमिनीवर हजारो व्यापाऱ्यांचे कारखाने दुकानं कार्यालय गेली अनेक वर्षे भाडे तत्वावर देण्यात आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने व्यापारी आणि कामगारांना नोटीस बजावली. व्यापारी और घर वाले भाड़ा देना चाहते हैं, लेकिन जो बढ़त हुई है वो रीजनेबल होनी चाहिए, व्यवहारू होनी चाहिए, वो नहीं हो रही है. और इसलिए सब ने आवाज़ उठाया, सबको इस बात का दर्द है, क्योंकि वो अफोर्ड ही नहीं कर सकते. तो सबको ये लगता है कि सरकार ने उस वक्त पुनः विचार करना चाहिए और भाड़ों को कम करने जाना चाहिए, ताकि सब लोग जी सके. डेवलपमेंट के विरुद्ध कोई नहीं है, लेकिन व्यवहार से होना चाहिए.